सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ। मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। काल आपण लाईव्ह लेक्चर घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 98,000 पोलीस भरतीबद्दल आपण बोललेलो आहे आणि कोणी बघायला नसेल तर 100% जाऊन तिथं तुम्ही बघायचं आहे, समजलं? आपल्या लिस्टला आहे ते। आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन तिथून तो जॉईन करायचा आहे। म्हणजे जेव्हा केव्हा आपण लाईव्ह येतो त्याच्या अगोदर मी सकाळपासूनच मी मेसेज टाकत असतो की रात्री 9 वाजता लाईव्ह येणार आहे वगैरे। सो काल खूप मुलांना मदत झाली आणि आता महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीचा 98,000 जो आकडा आहे तो पडणार आहे असं सांगितलेलं होतं। ते कधी पण पडू दे नाहीतर नाही पडू दे, पण येत्या नोव्हेंबर डिसेंबरला ॲड पडणार आहे, लक्षात ठेवा। त्याच्या हेतूने एक महत्त्वाचा विषय मी घेऊन येतो आहे आजचा। त्याच्या अगोदरचा एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की जी जुनी भरती आताची झाली त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून नव्हतो, मी अलीकडेच 1 महिनाभर झालं आलेलो आहे आणि तरी पण माझ्याकडून जेवढी होईल मदत तेवढी मदत मी माझ्या विद्यार्थ्यासाठी करत आहे, समजलं? सो आताच्या भरतीमध्ये जे आहे विषय, जो कोणी डिस्क्वालिफाय झाला किंवा डॉक्युमेंटमधून बाहेर पडलेत किंवा बाकी सगळ्या, तर मी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत असणार आहे। हा मात्र विषय इथून पुढे फिक्स असेल। नवीन भरती जी होणार आहेत ती कोणालाही काही प्रॉब्लेम नसणार आहेत। पुढे काय होणार आहे ते अगोदरच तुम्हाला अगोदर सांगणार मी, समजलं? तत्पूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन जायचं आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल नोटिफिकेशन ऑन करायचे आहे सगळ्यांनी, त्याच्यावरती ऑन करून ऑन केल्यानं काय होतं की तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ येत राहतील महत्त्वपूर्ण ते तुमच्या होमपेजला पहिल्या नंबरला येतील आणि तुम्हाला ते लगेच दिसतील, म्हणजे ते स्किप होणार नाहीत। नंतर एखाद दुसरा व्हिडिओ राहतो आणि सर हे सांगा ते सांगा पुढच्यावरती कमेंट चालू होतं तुमच्या, समजलं? सो आता महत्त्वाचा व्हिडिओ ह्याच्यासाठी आलेला आहे की कागदपत्र काय असावेत। हा व्हिडिओ काय घेतला मी आता हे पण तुम्हाला सांगतो। समजा पुढच्या 2 महिन्यामध्ये ॲड पडली तर याचा नियम असा आहे भरतीचा की तुमचा फॉर्म ज्यावेळी ऑनलाईन फॉर्म भरायला चालू होतं तेव्हा 25-30 दिवसाचा कालावधी असतो, त्या 25-30 दिवसाच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदरची कागदपत्र असणं महत्त्वाचे असतात। काय म्हणते बघा, तुमचा फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत तर तुम्ही क्वालिफाय, नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय। ह्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे अजून तुमच्याकडे 1.5-2 महिन्याचा कालावधी आहे। एका सर्टिफिकेटला आता सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम आहे, आता जे भरती दिल्या त्या पोरांना विचारा, विद्यार्थ्यांना पण फेस केलेत, काही मुलांचे प्रॉब्लेम आलेत की बाबा सर असे प्रॉब्लेम आलेत मला मी काय करू, त्यामुळं तुम्ही भरतीतून बाद होणार आणि कागदपत्रातून सगळ्यात जास्त मुलं बाद होतात, लक्षात ठेवा, कागदपत्रामधून बाद होतात। मेडिकलचा एवढा काही इश्यू नाही आहे पण कागदपत्रातून मुलं जास्तीत जास्त बाद होतात। त्यासाठी महत्त्वाची कागदपत्र कोणती याच्यावरती आज व्हिडिओ आलेला आहे आणि शेवटच्या दिवसाच्या अगोदर तुमचे व्हिडिओ कागदपत्र ती पाहिजे आहेत तुमच्याकडे, तर आणि तरच तुम्ही क्वालिफाय होणार, नाही तर ते तुम्ही डिस्क्वालिफाय होणार। ग्राउंडला 50-50 मारा, डिकीला तुम्ही 100-85-90 काढा, काय उपयोग नाही त्या गोष्टीचा, तुम्ही डिस्क्वालिफाय, समजलं? त्या म्हणून म्हणतो की काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत। महत्त्वाचे 19 सर्टिफिकेट किंवा 19 कागदपत्र मी सांगणार आहे ते लागणार आहेत आणि ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय, समजलं? वेळ न घालवतो पहिला मुद्दा घेतोय फास्टमध्ये। पहिला म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे, SSC चं प्रमाणपत्र पाहिजे, उत्तीर्ण असलेलं SSC चं प्रमाणपत्र, म्हणजे तुमच्याकडे 10वी पासचं प्रमाणपत्र पाहिजे। दुसरी गोष्ट HSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट म्हणजे 12वी पासचं तुमच्याकडे उत्तीर्णचं सर्टिफिकेट पाहिजे। ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, समजलं? माझी एक विनंती आहे या 2 मुद्द्यांवरती, जे हायर एज्युकेटेड आहेत त्यांनी फक्त 12वीपर्यंतच क्वालिफिकेशन टाका, 12वीपर्यंतच टाका। तुमच्याकडे हायर एज्युकेशन असेल तर तुम्ही ते टाकू नका, त्याचा काही उपयोग नाही आहे, समजलं? काम आहे का, काम आहे का, कारण की ज्यावेळी तुम्ही एज्युकेशन पदवीचं किंवा उच्च पदवीचं भरताय त्यावेळी तुमच्याकडे मार्कलिस्ट वगैरे प्रॉब्लेम असतो, मार्कलिस्ट वगैरे नसतात, तुमच्याकडे फक्त डिग्री सर्टिफिकेट असतं, पण तुमच्याकडे मार्कलिस्ट असणं खूप महत्त्वाचं असतं, त्यावेळी पण तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल उगच, कारण की 12वी पासवर भरती आहे तर आपण कशाला डिग्री टाकूयात, समजलं काय? त्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही 12वीच टाका, त्याच्या पुढचं एज्युकेशन त्याच्यामध्ये टाकू नका। तिसरा म्हणजे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जन्माचा दाखला पाहिजे, तुमचा जन्माचा दाखला, समजलं? चौथा मुद्दा आहे रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला, समजलं? जातीचं प्रमाणपत्र, ज्यांच्याकडे तुमच्या वेगवेगळ्या कास्टचे विद्यार्थी आहेत तर तुमच्याकडे जी तुमची कास्ट आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्ही काढून घ्यायचं आहे। सहावा मुद्दा आहे जात वैधता प्रमाणपत्र, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हे पण नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं। कास्ट व्हॅलिडिटी खूप महत्त्वाची आहे, जात वैधता प्रमाणपत्र म्हणतात त्याला, ते महत्त्वाचं आहे। महिला असतील तर 30% आरक्षणाचं पण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सातवा MSCIT उत्तीर्ण पाहिजे, MSCIT पाहिजे, ठीक आहे। आठवा महिलाकरिता SC ST वगळून, महिलांकरता व SC ST वगळून इतर मागासवर्गीय NCL महत्त्वाचा आहे, समजलं? NCL पाहिजे, नॉन क्लेमेरियल तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे।
नववा इथून पुढचे महत्वाचे पॉइंट्स येतात, कारण की काही विद्यार्थी असतात ते खूप फसलेले आहेत, माझे पण आहेत आणि बाहेरचे पण आहेत. मला कॉल पण आलेले आहेत, सर असंच झालं होतं, मला माहीत नव्हतं, पण मला चांगले मार्क पडले आणि मी डिस्क्वालिफाय झालो, काय उपयोग नाही आहे. समजलं? सो इथून पुढचे मुद्दे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. जे खेळाडू उमेदवार म्हणून तुम्ही दावा करताय खेळाडूमधून, तुमच्याकडं स्टेटमध्ये 1, 2, 3 नंबरचं रँकचं सर्टिफिकेट, जे ऑफिशियल टुर्नामेंट होतात त्या IOC प्रमाणपत्र म्हणजे इंडियन ह्याच्या इंडियनच्या, समजलं? सो ते खूप, इंडियन ऑलिम्पिक काउन्सिल म्हणतात त्याला, सो ते खूप महत्वाचं आहे. येस, डायरेक्टली तुमच्याकडं शालास्तरीयला खेळलाय तुम्ही किंवा प्रायव्हेट कुठल्या तरी ज्या अशा स्पर्धा असतात, इन्व्हिटेशन स्पर्धा असतात, कारण की मी किती वर्ष झालं याच्यामध्ये आहे त्यामुळे मला सगळं माहिती आहे. त्यामुळं जे तुमच्याकडं, जर तुमच्याकडं एक महत्वाचं प्रमाणपत्र असेल, जे ऑथोराइज म्हणजे वर्षातून इयरली एकच स्पर्धा होत्या अशा, म्हणजे जिल्ह्याचे असेल, विभागचे असेल, स्टेटचे असेल, नॅशनल असेल आणि इंटरनॅशनल वगैरे, ह्या एकच स्पर्धा होतात, ऑफिशियल गेम म्हणतोय, ते पाहिजेत आरक्षणातले, तरच तुम्हाला ते देता येत. आणि नुसतंच सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा काय उपयोगाचं नाही आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे, पण त्याचे जे वैधता प्रमाणपत्र आहे, म्हणजे पुणे बालेवाडीला तिथं ते अप्रूव्ह करून भेटतं, समजलं का, ते असणं खूप महत्वाचं आहे स्पोर्ट्समधलं. डायरेक्टली भरू नका. मी बघितले काही मुलांनी आहे म्हणून भरलं आणि नंतर ह्या गोष्टी नव्हत्या आणि त्यांनी डिस्क्वालिफाय होऊन गेलं, त्याच्या खालच्या मुलग्याला त्याचा चान्स भेटला, त्यामुळे तुम्ही परत मानसिक त्रासामध्ये आहे आता, समजलं? आणि जे शासन निर्णय आहे खेळाडूचा, तो 17/3/2017 व 11/3/2019 याप्रमाणे पाहिजे शासन निर्णयाच्या, त्याच्या अगोदरची खूप जुने आहेत तर तुम्हाला नाही घेणं, समजलं? आता अलीकडचेच पाहिजे, त्या शासन निर्णयानुसार पाहिजे. वाटेल असेल तर तुम्हाला तो शासन निर्णय दोन्ही पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल. 10वा मुद्दा आहे माजी सैनिक. जे माजी सैनिक आहेत त्यांच्याकडे डिस्चार्ज प्रमाणपत्र असणं खूप महत्वाचं आहे. 11वा मुद्दा होमगार्ड असेल तर होमगार्डचे तुम्ही 3 वर्ष प्रशिक्षण केलेलं यशस्वीरित्या, ते तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, होमगार्डवाल्यांना ते माहीत आहे. 12वा म्हणजे प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्पग्रस्ताचा तुमच्याकडे दाखला पाहिजे. 13वा मुद्दा पोलीस पाल्य असेल तर पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. अगोदर आहे सर माझ्याकडे येणार आहे पुढे आणि मी भरणार आहे असं नाही आहे, शेवटच्या दिवसाच्या अगोदर तुमच्याकडे असावंच पाहिजे. 14वा म्हणजे अनाथ सर्टिफिकेट, तुमच्याकडे अनाथ सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही दावा करत असेल तर. 15वा म्हणजे अंशकालीनसाठी काही जागा रिक्त असतात, पदवीधर अंशकालीन म्हणतात त्याला, तर पदवीधर अंशकालीनचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 16वा मुद्दा EWS असेल, म्हणजे ओपन मधूनच पुढे EWSचा दाखला काढतात, तो EWS दाखला तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. येस, 17वा मुद्दा NCC सर्टिफिकेट. गेल्या भरतीपासून NCC वाल्यांना 5 मार्क वगैरे बोनस मार्क देण्यात येत आहेत, आणि तुमच्याकडे जर ते सर्टिफिकेट असेल NCC सर्टिफिकेट, हे शेवटच्या दिनांकाच्या आतलं सर्टिफिकेट पाहिजे, त्यामुळे ते असेल तरच तुम्ही फॉर्म भरा त्या NCC मधून, किंवा आहे म्हणून येस करा, नसेल तर तुम्ही येस करू नका, तुम्हालाच फटका बसणार. जर तुम्हाला डिस्क्वालिफाय नाही गेलं तर तुमचे 5 मार्क वजा केले जातील, हे पण आहे लक्षात ठेवा. त्यामुळे NCC सर्टिफिकेट असेल, सी सर्टिफिकेट, तरच तुम्ही फॉर्म करायचा आहे. 18वा मुद्दा आधार कार्ड वगैरे, हे सगळे छोटे छोटे गोष्टी आहेत, पण आधार कार्डवरचं नाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आधार कार्ड वगैरे आहे ना ते तुमच्याकडे पाहिजे. 19 LMV लायसन्स पाहिजे जर तुम्ही ड्रायव्हर म्हणून दावा करत असाल तर. तुम्ही जर ड्रायव्हर म्हणून दावा करत असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हरचं सर्टिफिकेट, किंवा ड्रायव्हरचं सर्टिफिकेट नाही आहे सॉरी, ड्रायव्हर म्हणजे लायसन असावे तुमच्याकडे LMV. येस, याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करायच्या आहेत. दुसरी गोष्ट, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे, नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे की सर ह्या डॉक्युमेंटमधून मला नावं वेगवेगळी आहेत तर कसं करायचं, म्हणजे नावं स्पेलिंग मिस्टेक आहे, पप्पांच्या ठिकाणी दुसरंच नाव लागलंय वगैरे, असं काही डॉक्युमेंट्स आहे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, हे जे आहे ते जिथं जिथं ऑफिस आहेत ज्या त्या विभागाची, तिथून तुम्ही काय करायचं, ऍप्लिकेशन करून ते सगळं चेंजिंग करून तयारीत राहायचं आहे. यासाठी आता 1.5-2 महिने वेळ आहेत आपल्याकडे, म्हणून हा व्हिडिओ आहे. समजलं? मी खूप आतल्या म्हणजे पोटातून सांगतोय या गोष्टी, नंतर खूप फेस केल्यात, एवढे फोन येतात ना, सर काय करू, सांगा सर, मदत करा, काही मदत करू शकत नाही, कारण की सगळ्यांना नियम सारखे असतात, म्हणून कागदपत्रातनं मुलं डिस्क्वालिफाय होतात. समजलं का? तुमच्याकडे वेळ आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे जे कोणी नवीन असतील किंवा नवीन भरती करतात, आपले पालक काही बघतात, मला सगळ्यांचे मेसेज आलेत, सर माझ्या विद्यार्थ्याची तयारी चालू आहे, मी त्याला तुमचे व्हिडिओ बघून मी त्यांना मदत करत असते, सो चांगलीच गोष्ट आहे. समजलं का? सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. जे कोणी नवीन असतील किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.